हे गाइज, सो तुम्हाला तर वाटत असेल की ही तर व्लॉग संडेला अपलोड करते आणि आता ही कशी ऑनलाईन आली, कसं लाईव्ह आली, कशी ही जी व्हिडिओ अपलोड झाली. तर येस गाईज, ही व्हिडिओ एक रँडम व्हिडिओ आहे बिकॉज खूप जणांनी मला DMs केलेले की रिक्वेस्ट होते मला की प्लीज बिहाइंड सीन शूट कर, तू शूट करताना कसं बॅकग्राऊंड तुझं कसं असतं, म्हणजे BTS, यु नो आपल्या लँग्वेजमध्ये BTS. सो गाईज, लिटरली आज मी ऑफिसवरून 8:30 आली आणि आत्ता वाजलेत, तुम्ही बघा बट अँड वॉच. सी गाईज, सी 12:30 झालेत गाईज रात्रीचे आणि मी आत्ता मस्तपैकी व्हिडिओ शूट करायला घेतली आणि तेव्हा मला आठवलं की एक रिक्वेस्ट होतात मला खूप जणांच्या की BTS तुझा पसारा का असतो, म्हणजे त्यांच्या बाबतीत BTS म्हणजे शूट कसं करतेस वगैरे तुझं सेटअप, बट माझ्या आणि मम्मीच्या माझ्या बाबतीत पसारा, यु नो प्रत्येक इंडियन मॉमचं हे असतंच की किती पसारा करून ठेवला जरा ती रूमावर, तर तसंच माझं देखील आहे. आणि गाईज, मी तुम्हाला दाखवते माझा पसारा नॉर्मल असतो, म्हणजे एवढाही असा पसारा नाही करत मी. सो मी तुम्हाला दाखवते माझं बिहाइंड सीन पसारा आणि माझं सेटअप. सो माय न्यू सेटअप म्हणता येईल, येस माय न्यू सेटअप. तुम्हाला माहिती आहे मी कॅमेरा तर घेतला, यातून मी शूट करते, बट माझं बिहाइंड सीन जो छान छान मला दाखवणारा पसारा असतो, माझं सेटअप असतो, ते मी तुम्हाला दाखवते. सो वेट, मी तुम्हाला एक बॅक कॅमेऱ्याने दाखवते माझी रूम. पण रूम टूर मला खूप लवकर करायची आहे बिकॉज यु नो रूम टूर खूप जास्त ट्रेंड चालला आहे यूट्यूबला, तर मला थोडीशी माझी रूम रिनोवेट करायची बिकॉज आता मी एकटीच राहिली आहे माझ्या रूममध्ये. माझी दीदी लग्न करून गेली, जी सेकंड नंबरची होती, आणि फर्स्ट नंबरची दीदी माझी कधीच गेली लग्न करून, बट यु नो तरी त्यांचं थोडेसे फोटोज वगैरे मी ठेवले आहेत माझ्या रूममध्ये. आता मला हा ब्लॉग बघून ते खूप शिव्या घालणार आहेत, बट इट्स ओके गाईज. ओके, सो मी माझी रूम रिन्यूएट करून तुम्हाला एकदा परत एकदा माझी रूम छानपैकी दाखवणार आहे, सगळं नीट असं समजून, यु नो की माझं कोणती फेवरेट प्लेस आहे आणि कोणती नाही, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. बट आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे माझं शूट करताना बिहाइंड सीन पसारा. सो वेट अँड वॉच. सी, दिस इज माय पसारा मम्मीच्या टोनमध्ये. ओके, मी तुम्हाला सांगते हे काय पसारा करून ठेवला आहे, कसं मांडलंस तू, हे सगळं आवरून ठेव. बट गाईज, शूट करताना हे असं होतंच, गाई गाईत शूट करते मी नेहमी असं रात्रीचं, आणि मग ते सकाळी आवडते बिकॉज मला खूप झोप येते गाईज शूट केल्यानंतर. सो गाईज, सी हे माझं ब्रशेस आहेत जे मी ॲमेझॉनवरून लेटेस्ट मागवलेले आहे, तुम्हाला हे नक्की ब्लॉगमध्ये दाखवणार. मी एक रँडम होल ब्लॉग पण करणार आहे. त्यानंतर हे माझं मस्त नक्की मेकअपचं पाऊच मी ठेवते करून, सो त्यामध्ये माझं सगळं असं मेकअप प्रोडक्ट्स आहे, छान छान लिप्स अँड यु नो शुगरची माझी फेवरेट लिपस्टिक यु नो शुगर. सो हे सगळं असं पडलेलं असतं, ह्याला मम्मीच पसारा म्हणते, ठीक आहे. आणि हे मिंत्रावरून आजच माझं कुरिअर आलं आहे, म्हणून मी हे आता मी जस्ट ओपन केलं आणि तिथेच ठेवलं आहे बिकॉज त्यातले प्रोडक्ट्स हे काढायचे आहेत. आणि हे बघा, हे असा खरंच हा नॉर्मल पसारा आहे माझ्यासाठी, बट मम्मी जास्तच रिॲक्ट करते असं मला वाटतं. सो सी, हे सगळे माझं असं अस्तव्यस्त झालं, आय नो दॅट. त्यानंतर ही माझं क्यूटची रिंग लाईट, यु नो माझी फेवरेट, जी मला बड्डे गिफ्ट आली आहे, माझ्या फ्रेंडनी दिली आहे मला बड्डे गिफ्ट. अँड सी दिस इज, तुम्हाला दिसतंय का, या दिस इज यु नो कमी जास्त करणारं बटन हे, जास्त कमी लाईट आणि यु नो ई वॉर्म अँड येल्लो, सॉरी वॉर्म टू व्हाईट करणारी लाईट आहे. सो दिस इज माय फेवरेट 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 रिंग लाईट विथ माय ट्रायपॉड. हे खूप छान ट्रायपॉड आहे, खूप ॲडजस्टेबल आहे आणि एवढं मोठं होतं हे ट्रायपॉड, त्यामुळे मला कितीही हाईटला व्हिडिओ करायची झाली तरी मी करू शकते. त्यानंतर हा जो टेबल आहे जो मी ॲमेझॉनवरून मागवला आणि हे मी एडिटिंग करताना वापरते बिकॉज यु नो खूप कम्फर्ट फील होतं एडिटिंग करताना. त्यानंतर हे सी मला अजून एलिफंट लावायचं, माझं स्वतःचं आवडायचं आहे, मग शूट करायचं तरी मी हे शूट करते. सो गाईज, सी हे माझं असं असं पसारा असतो, ह्याला मम्मी पसारा म्हणते. आता माईक मला यूज करायचं असतो, मी असंच ठेवून दिलं आहे जस्ट, मला यूज करायचं माईक. त्यानंतर यु नो
त्यानंतर माझी रिंग लाईटचा बॉक्स. आता मी हे कुठे ठेवू गाईस? आता मी रिंग लाईट यूज केल्यानंतर हे आताच टाकणार आहे. त्यानंतर मग हे असंच जरा पडलं आहे, ते मला माहिती इग्नोर गाईस. त्यानंतर लॅपटॉपची बॅग आहे, ट्रायपॉडचं पूर्ण बॉक्स आहे, त्यानंतर हे माझे कपडे. तर शूट म्हटलं होतो यार गाईस पसारा. सी पसारा आहे माझं, पसारा इग्नोर. त्यानंतर लॅपटॉप, बिकॉज मी शूट केल्यानंतर लगेच कॅमेऱ्यातलं जे फुटेज आहे ते लॅपटॉपमध्ये टाकते. त्यानंतर हे कॅमेरा बॉक्स आहे ज्यात माझं वायर्स अँड ऑल आहे. त्यानंतर हा माझा क्यूटसा छानसा मोबाईल, यु नो वाव कोण आहे ही सुंदरी. सॉरी. सो यु नो दीदीच्या लग्नामधले हे फोटो आलेत, मी आय थिंक हे शेअर केलेत. गाईज माझा मोबाईल हँग झाला. सो हे दीदीच्या लग्नामध्ये फोटो आणि मी ते जरा वॉलपेपर यु नो नवीन नवीन असतं. सो मी माझा मोबाईल नेहमी शूट करताना लांब ठेवते, बिकॉज यु नो कॉल वगैरे आला की रिटेक करायला लागतात परत, त्यामुळे रिटेक मला आवडत नाही करायला. आय एम सो बिझी पर्सन यु नो, सो मला रिटेक वगैरे जमत नाही. सो गाईज इथे माझे खूप मोठे मी कांड केलेत, उद्योग केलेत. यु नो मी आता पाण्याची बॉटल घेऊन बसली सी, आणि ही पूर्ण मस्तपैकी उलटी झालेली आहे इथे पाण्याची बॉटल, आणि सगळं पाणी सांडलेलं आहे. आणि तरी माझी पिलो ओके. सो गाईज हे बघा, मी आईस्क्रीम खाता खाता इथे व्हिडिओ शूट करते आहे, बिकॉज यु नो थोडं रिलॅक्स व्हिडिओ शूट करण्याच्या मध्ये. सी माझा चार्जर, एक्स्ट्रा चार्जर फॉर माय कॅमेरा, बिकॉज यु नो हे ZV-1 कॅमेरा चांगला आहे, बट याची बॅटरी खूप जास्त टिकत नाही, बिकॉज 4K व्हिडिओ मी शूट करते, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. बट मी एक्स्ट्रा बॅटरी घेतली, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे माझ्यासाठी. त्यानंतर हे कॉर्ड्स आणि वायर्स असे पडलेले असतात माझे. अँड सी ही रिंग लाईट्स, ही वायर आहे. सो एवढाच पसारा असतो गाईज, ह्याला पसारा म्हणतो आपण? नाही ना गाईज, नो. कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कमेंट करा की हा पसारा आहे की नाही. एवढं तर माझं ठीक आहे आता, म्हणजे असतो यार पसारा एवढा. आणि हे मी आता सकाळी आवरेन, बिकॉज कसं आता रात्री किती म्हणजे काम करायचं ना माणसाने, यु नो रात्री किती काम करायचं ना माणसाने. आता हे सगळं एवढं आवरत बसली तर मला झोपायला 2 वाजतील गाईज, 12 तर वाजले, मला 1 वाजणार. त्यानंतर मग मी फुटेज घेणार लॅपटॉपमध्ये, त्यानंतर मग हे सगळं आवरत बसली तर मला रात्री झोपायला किती वाजतील. सो गाईज प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा प्लीज गाईज, मम्मी राईट आहे की मी राईट आहे. ओके, आणि मी हे सगळं स्वतः आवरते गाईज, म्हणजे मम्मीच आवरते थोडं थोडं फार. म्हणजे सकाळी पण माझी ऑफिसला जायची खूप घाई असते, यु नो. सो हे मम्मी आवरते कधी कधी, बट गाईज मी खूप प्रयत्न करते हे सगळं आवरून ठेवायचं. आणि मी आज ठरवलं आहे, आजपासून मी शूट केल्यानंतर हे आवरत जाईन, बिकॉज यु नो मम्मी इज लव यू मा, लव यू मम्मी. आणि सॉरी यार माझ्याकडे होतं गाईज, काय करू मी, होतो पसारा. आणि व्हिडिओ शूट म्हटल्यावर होतो पसारा. सो गाईज हा सगळा सेटअप असतो माझा शूटच्या मागचा. माझे सगळे फ्रेंड्स, माझी यूट्यूब फॅमिली मला जे DMs करत होती त्यानुसार मी तुम्हाला सांगते, हा सगळा माझा सेटअप असतो बिहाइंड द सीन. शूट करताना माझं सगळं असं स्ट्रगल असतो. आणि मम्मीचं ओवडा तर ऑलमोस्ट मी रोजच खाते, बट शूट करताना मला खूप जास्त ओवडा मिळतो, बिकॉज सी आज माझा जास्त पसारा नाही आहे गाईज, पण हे सगळं पाणी वगैरे सांडलं आहे ना, सो मी खूप जास्त ओवडा खाणार आहे गाईज. ओके गाईज, सो गाईज हा असतं माझा BTS पसारा बिहाइंड द सीन. मी नक्की शूट करेन एकदा तरी, मला जरा अजून छानपैकी सेटअप होऊ देत मग मी करेन. सो गाईज ही व्हिडिओ मी ह्यासाठी बनवली बिकॉज रिक्वेस्टेड व्हिडिओ होती. आणि प्लस मी तुम्हाला या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, प्लीज गाईज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला गाईज. सो गाईज या माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज शेअर करा माझे व्लॉग्स, माझे व्हिडिओज, अँड लाईक करा, शेअर पण करा, अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल बिकॉज इट्स फ्री यार. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज. सो आता मी जाते, मला शूट करायचं आहे माझा नेक्स्ट संडे व्लॉग. सो बाय 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 बाय, सबस्क्राईब सबस्क्राईब.